आमच्या बरोबर हा गिरीश पिल्ले जे सध्या सांकवाळ पंचायतीचे सरपंच असा त्यांच्याकडल्या जाणून घे त्यांचे विचार घ्या एज अ कॅन्डिडेट ते पुढे सर सध्या इंडिपेंडेंट म्हणून असतात तांचे विजन किरक्या गिरीश बाब योकार वेलकम yeah, किरे दिसता तुम्ही फर्स्ट टाईम असेंब्ली इलेक्शनाक कॉन्टेस्ट करू सोदता कियाक दिसले पहिली म्हणजे रावचे इलेक्शनाक आणि कॉन्टेस्ट सी सध्या तर आता सांगवाळ पंचायती सरपंच आहे सरपंच म्हणून आसा आणि लोकांचे सोशल वर्क लोकांचे कामां करीता आणि पासूनच माझे एक माझ्या मनातले लोकांचे सोशल वर्क प्लस हेल्प हॅल्प म्हणून ते इथून लास्ट मी पंचायत इलेक्शन लागलेलं टू थाऊजंड सेवन्टीन जे झाले ते आमचे फुल आफ्टर येट हा सरपंच झालो आणि लोकांमध्ये लोकांची कामं स्टार्ट झाले आणि एक म्हणलं सांकवाल पंचायत वॉज द सेकंड रिचेस्ट पंचायत आणि त्यांना इवन सुद्दां डेव्हलपमेंट वर्क असून आणि बारीक बारीक जे इशूज लोकांचे सगळे बरे भाशेन जाताले मागीर मोदी आफ्टर थ्री इयर्स थोडे पंचा जालें मागीर झाले तरी कॉन्फ्लिक झाले आणि हे झाले मोशन मूव्ह केले आफ्टर दॅट आमचे पंच मेंबर रामाकांत रमकांत बोरकर सरपंच केले त्यांना पण ओके आमचे अंडरूच केले माझ्या अंडर बाकी सगळे पंच एक जाऊन ते सरपंच केले आफ्टर दॅट सडनली आता आफ्टर एक देड वर्षा उपरांत सडनली लोकां पंचा जालें प्रॉब्लेम झाले किंवा कितें मातशें गिरीश जाय परत आपल्याक एज अ सरपंच बिकॉज आय वॉज वेरी सपोर्टीड टू ऑल द पंच मेंबर्स आनी त्यांना गिरीशाक परत सरपंच एक निर्णय केले घेतले आणि बाकी सगळ्या मेंबर परत सरपंच म्हणून एक निवडून परत सरपंच म्हणून पंचायती सरपंच म्हणून केलेल्या आणि आता सध्या लोक किती म्हणतात लोक गिरीश गिरीश म्हण तू फुढे सर आता तू एज अ पंचायत जे काम करता सोशल लोकांचे जे करता आता आमच्या मधे बाकी पंच मेंबर्स बाकीचे लोक सांगता तू फुढे सर अ स्टेप हेड कॉन्टेस्ट फॉर एम एल ऑल सो हा चिंत ओके लेट इच एव्हरी वन इफ सपोज पंच मेंबर सांगता बाकीचे लोक सांगूनी so i am wishing to contest local Lagoon I want as a candidate of the people, people of kartalim of the sangwal as well as kartalim villages so they, they are telling me people from all over the area from kansalim then wellsah then kartalim uh, kelshim

मॉविन तुमकां दौरला असं म्हणून ऐकपडेट म्हणून कितपत सी सर इज 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 वर्किंग इज फ्रॉम बी जे पी इज 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 अ स्टेट्स हाय बीग अ पार्टी सो आय कॉन्ट से एनीथींग दॅट समबडी इज टेलिंग मी टू कॉन्टेस्ट एन ऑल सी इट्स पब्लिक पिपल फ्रॉम कॉर्तालिम आय टेलिम मी टू कॉन्टेस्ट सो आय एम जस्ट आमचो कांय सपोर्ट ना 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 कांय नाथम येस 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 बरी गजाल कितें दिसता कित्या खातीर कॉन्टेस्ट करून तुमचे डिफरंस तुम्ही घडवून हा सी तुमकां डिफरंस म्हणल्यार सी पीपल हाडटाली मी सी दॉट दे आर सो मेनी डेवलपमेंट वर गोईंग इन दाबोलीम्स्टी यू कॅन सी दे आर सो मेनी बिग बीग प्रोजेक्ट्स इन दाबोलीम कॉन्स्टिट्युंसी सेम पार्टी बी जे पी पार्टी ओन्ली बट दे इज नो डेव्हलपमेंट इन कोर्तालीम कॉन्स्ट्युंसी सी आय डोंट वॉन्ट टू नेम एनीबडी सगळ्यांचे एक विजन असतं करपचे आणि ते विजन म्हणजे आपले आपण विजन घेऊन चल फुडे चोरतो आणि विजन असा तेव्हा डेव्हलपमेंट जातो बोली ते मिनिस्टर असा तुमचे करतालींची एम ही शी इज ओनली एम एल सी आय कॅन सी 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 आय कॅन सी एनीथिंग अबाउट दॅट तुम्ही तुम्ही दोघे मॅच करता म्हणून म्हणता तुम्हीच कॉन्स्टिट्युएन्सी कम्पेअर केली सी आय एम कम्पेअरिंग द कॉन्स्टिट्युएन्सी बिकॉज देर आर सो मेनी डेव्हलपमेंटल वर्क वर्किंग इन गोईंग ऑन इन द डाबोलीम इतले वडले वडले प्रोजेक्ट येला तिंगा यू कॅन सी द प्युटिफिकेशन ऑफ वॉडेम लेक मागीर व्हडले एक प्रोजेक्ट हिंगा चिकाली आमचे जॉगस पार्क आणि ग्राउंड्स येतात हि बुकमालो ग्राउंड झाले आहेत कर्तालिम काय झालं कॉर्थलिमन काय असा ते प्रोजेक्ट जावन पण सी आय वॉन्ट टूंट वॉन्टू ब्लेम वॉट यू वी बी टॉक अबाउट्स वॉट आय एम टेलिंग ऑन द बेस पीपल आय लायकींग मी सी आय एम डुईंग वेरी गूड जॉब ऑन पंचायत लेवल केलं एक दोन प्रोजेक्ट तुमच्या पंचायतीच्या वाठारांत तुमी पंचायत वाटारात मिन्स वी कॅन डू ओनली स्मॉल फॉर एज एज वी कॅन टेक अप रोड गटर्स गार्बेज दर इज अ बिग इशू इन गार्बेज इशू इज इन सांक्वाल पंचयत क्लिअर केलं इशू आय डीट सॉट इट केम फ्रॉम द सेंट्रल मिन्स फ्रॉम द गव्हर्मेंट लेवल की कितले तरी एम आर एफ प्लांट्स रेडी झाले अराउंड सो मेनी पंचयतीत इथे कामात बीन सांगवाल चिकालीम भगमलो दॅर सो मेनी मीन्स एम आर एफ प्लांट इज बीन कमीिंग सो इट्स आम्ही सुद्धा एक एक प्लांट घेतला एम आर एफ प्लांट येईल आमची हिंगा अँड वी आर हँडलींग द गार्बेजन वेरी नईस वे सकाळले सा, तुमच्या पंचायतीच्या वाठारात गार्बेजीचो इश्यू ना ट्रीटूय जाता रिसिव्ह जाता इश्यू ना म्हणून सांगना इशू इश्यू असा सो वी आर ट्रायंग टू सॉल्व इट आउट आम्ही सॉल्व्ह करीत खंय मेरेन पावला सो ऑलमोस्ट यांना मेरेन सॉर्ट आउट जातले असे सी वी आर वी हॅव डन अ टेकन अन अ डिसिजन विथ न्यू पंचायत आम्ही प्लॅन आउट की न्यू असा सरपंच हा आणि इला टिल 31 डिसेंबर म्हणून आम्ही एक एक विजन आणलेले आहे की वी हॅव टू मेक गार्बेज फ्री सांगवाल पंचायत वी मे ब्रॉट अ मिशन

फॉर so, right पंचायत सो आय एम वॉकिंग राईट नाय वॉकिंग फॉर सांगवाल पंचायत ओनली तेच म्हणतात ज्यांना सरकार बीजेपीचे असा आमदार बीजेपीचे असा त्याला तो सपोर्ट तुम्हाला मेळटा होता एम आर एफ प्लांट बी जे हाडले पण आम्ही ते सगळे सरकारा सायडीचे हेल्प मेळ आम्ही केले न्हू आमदारान केले काय ना सपोर्ट आमदाराचे असतो ना सपोर्ट आमदाराचा असा सपोर्ट सपोर्ट असतो असा सपोर्ट सपोर्ट असा सो तुम्ही गार्बेज फ्री बाय थर्टी फर्स्ट डिसेंबर एटलिस्ट तुमच्या पंचायतीन आमच्या पंचायतीन करपचे आमचे एक प्लॅन असा सो आय वॉन्ट ऑल द कॉपरेशन फ्रॉम द पीपल ऑल्सो ओके आय कॅन सी बी माय सेल्फ आय कॅन डू आम्ही सगळे मेंबर्स आणि सगळे ऑल पंचायत फुल पंचायत बॉडी प्लस एज अ विलेज आहे सांकॉल विलेज एक वाटे एक झाल्यावरच हे सांकॉल विलेज हे मिशन हा पण आमचे क्लिअर जातले कितें दिसता कितें गजाल गरजेची आसा एन्टायर कॉन्स नाव वील टॉक अबावट कॉन्स्टिट्युएन्सी बिकॉज एक पंचायत वाठार तुमच्या हातीन आसा पूण आतां तुमी पळयता ती कॉन्स्टिट्युएन्सी नॉट ओन्ली वन पंचायत yes. सो एन्टायर कॉन्स्टिट्युएन्सीचे yes. आमदार जर जावपाक जाय तुमकां दिसता yes. की खंयच्या गजालीचेर निग्लेक्शन जालां जी करपाची सद्या प्रायोरिटीचेर गरज आसा सी मेन म्हणल्यार म्हाका कसले प्रॉमिसीस दिवपाचे नाका लेट पिपल ब्रिंग मी एलेक्ट मी लेट मी बिकम एन एम एल एन आय प्रॉमीस तुमचे कितें तरी विजन कितें दिसता न्हू एन्टायर कॉन्स्टिट्युएन्सी दिसता कितें करपाची गरज सी देट्स वायट आम तेंच हांव सांगता म्हाका कोणाक फेक प्रोमिसीस दिवपाचे दुसरे पाटी येता फेक प्रोमिसीस दिता प्रोमीस करनाका कितें आसा काय म्हणटा हांव तुमी पळयलां की, की एन्टायर कॉन्स्टिट्युएन्सीन खंयच्या गजालीची गरज आसा मेन म्हणल्यार आमचे इशू आसा हिंगा मेन आमचे सेम हांवें सांगलें गार्बेज इश्यू एन्टायर कॉन्स्टिट्युएन्स बीग इश्यू गार्बेज फूल नॉट ओन्ली इन इन आवर कॉन्स्टिट्युएन्सी ऑल ओवर गोवा इट्स अ वेरी बीग इशू तें मेन सॉल्व करपाक जाय गार्बेजच्या इशूर बिकॉज कोणी चोडसे गोवा म्हणजे इज अ टुरिस्ट प्लेस पिपल्स कम फ्रॉम आउटसईड स्टेट कम टू गोवा तर येल्या गार्बेज फुले दिसल्या मग किती वॉट यूज मेन टुरिजम इज द मेन 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 थींग गोवा सो मेन जे येतात मेन द गार्बेज इशू आता शूड बी क्लिअर एक व्हेरी इट्स अ व्हेरी बीग इशू इन गोवा तुमच्या गोवाडियन्सीन ते पहिले तुम्ही टार्गेट या दॅट इज माय टार्गेट गार्बेज क्लीन येस येस क्लीन इज द मेन थिंग बिकॉज क्लीननेस ना हेल्थाक सपोज वी डोंट कीप अ होम क्लीन आम्ही हेल्थ वाईज वील बी टोटली रॉंग तुमचे विजन कितें आसतले कुर्तालीम विल बी वेर टू थावजंड ट्वेंटी टू इलेक्शन आसा आतां सो मेन विजन फॉर टू थावजंड ट्वेंटी टू इलेक्शन वॉट इज युअर विजन लोकांनी तुमच्या कडेन कॅन्डिडेट म्हणून पळयता तेन्ना तुमचे विजन इज मोर सी विजन सारकी आहे जेन्ना हांव जेन्ना सरपंच जाल्लो हांवें कसलें विजन घेवन वचूं आय स्टार्टेड वर्किंग इन द पंचायत स्टार्टेड वर्किंग विजन आपल्या एक एक चित्ता देन आमदार जाऊन चित्तले आमदार जाऊन पोया सध्या घेऊन किती आयड टू डू एनी फेक प्रोमिसीज आणि सांगपाची गरज लोकांतलं ते करतो सांगपाना लेट पीपल इलेक्ट मी इफ आय एम फिट आय एल बी एलेक्टेड यू आर विथ डबल ट्रॅकिंग जो इशू चालू असा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्स आय टू स्पीक ऑन ऑल दॅट बिकॉज ते सगळे म्हाका इश्यूज खबरूच ना आय कॅन सेन अदर अदर दुसरे एरियान पडतात मीन्स इट्स फॉल्स असा अदर कॉन्स्टिट्युएन्सी पडतात आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी पडतात पण इट्स फॉल्स असा अदर पंचायत राईट नाव वॉकिंग अंडर पंचायत तुम्ही पंचायत आता तुम्ही आमदार म्हणून जेव्हा उलयता तेव्हा यू नीड टू टेक इट एंटायर पंचायत ऑल द पंचायत यू शूड हॅव दॅट फॉर दॅट आय सी विथ द पंचायत मेंबर्स असा पण एव्हरी एरियान तुम्हाला खबर ना इश्यू तर इशू म्हाका ते स्टडी करचे पडतात बेश्टे कोणा खुंचे कोणी इशू केला आय कॅन डू एन इश्यू ऑन दॅट सो टील नाव यू आर

थिंगा इलेक्टेड मेम्बर्स असतो आय आय टू थिंगाचे लोक असतो त्यांच्या वांगडा बसतलो उलयतलो लेट मी कम टू नो वॉट कॅन बी वॉट कॅन बी डन आय इलेक्ट प्रॉमिस पीपल आय एल आय एल स्टॉप दट स्टॉप आय कॅट इट्स नॉट अंडर मी आय का स्टॉप एनिथिंग वन आय वेन आयपल पीपल थिंक दॅट आय एम फिट लेट देम इलेक्ट मी दॅन आय सीट विथ द पीपल दॅन आय एल डू समथिंग फॉर डेट विलेज सो इलेक्शन जाऊन काय बेशे फेक प्रॉमिस ना बेश्टे कोण पार्टी येतात आपण एक हजार दिन हजार वाटा आय एम नॉट रेडी फॉर डेट आपण इतके जॉब देतो पैसे वाटत म्हणजे सांगताना आपण जी खे पार्टी येतात आपण एक हजार वाटतो एक एक हजार वाढतो आपण जिंकून येस कंप्लीट झाला एक हजार नोन हजार आय डोंट वॉन्टू मेक एन ए फेक प्रोमिस तसे दुसरी पार्टी कोण कोण सो ये इलेक्शन जुकोन येतो कोणी प्लॅन लेट त्या प्रमाणे थिंग इफ आय एम फीट दॅन पीपल विल इलेक्ट मी ना वोट मी अदरवाइज ना बेस्ट फेक प्रोमिसीस करून लोकांचे वोटींग घेऊन सपोज इलेक्शनार निवडून हाडपचं ना विजन काय ना नो विजन नथिंग आय एम जस्ट फोकसिंग ऑन माय पंचायत लेवल ना सो ऑन दॅट बेस पीपल आर टेलिंग मी टू कॉन्टेक्ट सो आय गोईंग हायट इवन सेम थिंग आज आय टोल सांगले की जे पंचायतीन सरपंच म्हणून काय कसले विजन घेऊन ना जेन पीपल एप्रोच मी विथ डिफरंट प्रॉब्लेम्स आय ट्राय टू सॉल्व्हज प्रॉब्लेम्स किती जात आमच्याकडे आम्ही सॉल्व केलं किती सांगू सोदता एटलिस्ट तुमच्या पंचायतीच्या वाटाराच्या लोकां पंचायतीच्या वाटा तुमचे इलेक्टिंग वॉटर्स तुमचे जे वोटर्स आज जे तुम्हाला वोट करतले करतलेंटायर कॉन्स्टिट्युएंसी त्यांना सांगा एकूण सांगता इफ दे थिंक दॅट आय एम फिट टू बिकम एन एम एल एन्ड इफ यू ऑल थिंक दॅट आय कॅन डू सथिंग फॉर दिस कॉन कॉर्तालीन कॉन्स्ट्युएंसी पीपल यू कॅन यु वेल वोट मी दिसता इतलेंच आनी कितें सांगतलो तेंकां ओके थँक्यू वेरी मच वेळ देऊन येस ओके थँक्यू